विधानसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना दणका, एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय। भरत गोगावलेंचा व्हीप वैध, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही, कार्यकारिणीशी चर्चा करूनच हकालपट्टी करता येते, ठाकरे गटाचा युक्तिवाद अमान्य, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं निकाल वाचनात निरीक्षण। ठाकरे गटाचे आमदारही पात्र, ठाकरे गटाचे आमदारही अपात्र करण्याची एकनाथ शिंदेंची मागणी फेटाळली। पक्षप्रमुखांचं मत म्हणजे पक्षाचं मत असं गृहीत धरता येणार नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं निरीक्षण। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयानंतर शिंदे गटाचा जल्लोष, फटाके फोडून मिठाई वाटून शिंदे गटाची घोषणाबाजी। बैठकीला आले नाहीत म्हणून आमदार अपात्र होत नाहीत, बैठक बोलावताना प्रभू प्रतोद नव्हतेच, त्यामुळे प्रभूंना अधिकारच नसल्यानं बोलावलेली बैठक अवैध, नार्वेकरांचं निकाल वाचनात निरीक्षण। नार्वेकरांनी आरोपीची भेट घेतली तेव्हाच निकाल कळला, नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या, उद्धव ठाकरेंची टीका। आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टानं सुमोटो कारवाई करावी, उद्धव ठाकरेंची मागणी। आमची घटना अवैध, मग आमचे आमदार पात्र कसे, उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना सवाल। उभाटा म्हणू नका, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा, उद्धव ठाकरेंचं मीडियाला आवाहन। घराणेशाही मोडीत निघाली, पक्ष कुणाची खाजगी मालमत्ता नसते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानंतर कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही, निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला, तर सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, फडणवीसांना पुन्हा विश्वास। राहुल नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार, आदित्य ठाकरेंची विधानसभा अध्यक्षांवर टीका, तर हा निकाल म्हणजे सेटिंग असल्याची आदित्य ठाकरेंची टीका। लोकशाहीत जनता या खोके सरकारची उलट तपासणी करणार, आदित्य ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा, तर यापुढे कायदेशीर लढाई लढणार, माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले। मूळ राजकीय पक्षासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आणि लोकशाहीची हत्या करणारा, शिवसेना आमदार अपात्र निकालानंतर आदित्य ठाकरेंची राहुल नार्वेकरांवर टीका। सत्ताधाऱ्यांना निकालाबाबत आधीच माहिती होतं, त्यांना ध्वनित करण्यात आलं होतं, शरद पवारांचं वक्तव्य। आजचा निकाल न्यायालयीन नाही तर राजकीय निवाडा, शरद पवारांची टीका। नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात गाईडलाईन बदलल्याची पवारांची टीका। उद्धव ठाकरेंना कोर्टात जावं लागेल, सुप्रीम कोर्टातच ठाकरेंना न्याय मिळेल, शरद पवारांची प्रतिक्रिया। आजचा निर्णय हे भाजपचं मोठं षडयंत्र, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपचं षडयंत्र पण शिवसेना संपणार नाही, अध्यक्षांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। आमदार अपात्रतेच्या निकालानंतर संजय राऊतांनी काढली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अवकात, कोण एकनाथ शिंदे, त्यांची अवकात काय, राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। आजचा दिवस इतिहासातला काळा दिवस, केंद्रीय निवडणूक आयोग हे चोरांचे सरदार, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर कल्याणमध्ये जल्लोष, पेढे भरवून शिवसैनिकांकडून निर्णयाचं स्वागत। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचं नाशिकमध्येही स्वागत, शिवसेनेचा जल्लोष, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे जल्लोषात सहभागी। बुलढाण्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाचं जोरदार स्वागत, आमदार संजय गायकवाड यांच्याकडून आतषबाजी आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा। सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघात शिवसेनेचा जल्लोष, आमदार अनिल बाबर यांच्या उपस्थितीत करगणी इथं फटाक्यांची आतषबाजी, कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर गोंदियात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडून आनंद केला व्यक्त। पंढरपूरच्या सांगोल्यात शिवसेनेचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा। मुंबईच्या विक्रोळीत ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा जल्लोष, फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा।
आमदार पात्र आणि पात्रतेच्या निर्णयानंतर ठाण्यातील आनंद आश्रमात जल्लोष एकमेकांना पेढे भरवून आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून निर्णयाचं स्वागत. सोलापुरात ठाकरेगट आक्रमक, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकरांचं व्यंगचित्र असलेले पोस्टर दाखवून ठाकरेगटाकडून निषेध. पुण्यातील बालगंधर्व चौकात ठाकरेगटाचं आंदोलन, आमदार अपात्रतेच्या निकालाचा निषेध नोंदवला. बालगंधर्व चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. मुंबईच्या शिवसेना भवनसमोर ठाकरेगटाकडून निषेध. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरेगटाची घोषणाबाजी. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर ठाकरेगट रस्त्यावर काळे झेंडे दाखवून ठाकरेगटाची जोरदार घोषणाबाजी. मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात ठाकरेगटाकडून निषेध. काळी फीत आणि काळे झेंडे घेऊन नार्वेकरांचा नोंदवला निषेध. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर बीडमध्ये ठाकरेगटाचं आंदोलन, नार्वेकरांच्या फोटोला जोडे मारून नोंदवला निषेध. नार्वेकरांच्या निर्णयाचा चंद्रपुरात ठाकरेगटानं केला निषेध. विधानसभा अध्यक्ष भाजपच्या आदेशावर संविधानाची पायमल्ली करत असल्याचा देखील आरोप करण्यात आला. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल ऐतिहासिक. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्षांच्या सविस्तर निकालपत्रामुळे उद्धव ठाकरेंचा कांगावा. बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. हा हिंदुत्वाचा विजय, लोकशाहीचा विजय. राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.